आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर आभार आणि पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे काही ठळक बातम्या चंद्रपूरमध्ये ताडोबा महोत्सवाला सुरुवात पासष्ट हजार वृक्ष रोपट्यातून भारत माता हा शब्द साकारून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली नोंद येत्या चार मार्च रोजी नागपुरात राष्ट्रीय नमो युवा महासंमेलनाचं आयोजन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती मौदा तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या चा चार बांधकामाचं चा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार भूमिपूजन आणि नागपूर महानगरपालिकेचे पौरजनहिताय हे ध्येयवाक्य पुढे ठेवून प्रत्येकानं कार्य करावं मनपा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांचं मनपा स्थापना दिनी आवाहन चंद्रपुरात चांदा क्लब मैदानावर तीन दिवस चालणाऱ्या ताडोबा महोत्सवाला काल सुरुवात झाली ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचं जागतिक ब्रँडिंग करण्यासाठी वन विभागानं हा महोत्सव एक ते तीन मार्च दरम्यान आयोजित केला आहे पहिल्याच दिवशी देशभरातून वने वन्यजीव अभ्यासक पर्यटन क्षेत्रातील तज्ञ विविध परिसंवाद परिचर्चांना उपस्थित होते सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री आणि वन्यजीव सद्भावना दूत रवीना टंडन उद्घाटन प्रसंगी उपस्थित होत्या या महोत्सवादरम्यान ताडोबा आणि परिसरातल्या वन्यजीव समित्यांना इको टुरिझमची विकास रक्कम दिली जाणार आह महोत्सवात तीनही दिवस वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आह ताडोबाचा पर्यटन आणि रोजगार विषयक समन्वय साधण्याचा प्रयत्न असल्याचं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहा दरम्यान या महोत्सवात आज दुसऱ्या दिवशी पासष्ट हजार सातशे चोवीस वृक्षरोपट्यातून भारतमाता हा शब्द साकारून या सुंदर कलाकृतीची जागतिक दर्जाच्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली असून ठिकाणी पासष्ट हजार सातशे चोवीस वृक्षांचं सा एक सुंदर उद्यान निर्माण होणार आहे अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली येत्या चार मार्च सोमवार रोजी दुपारी तीन वाजता राष्ट्रीय नमो युवा महासंमेलनाचं आयोजन नागपूरमधील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अमरावती रोडवरील कॅम्पस इथं करण्यात आलं असून याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजस्वी सूर्या उपस्थित राहणार आहेत अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत दिली या संमेलनात अठरा ते पस्तीस वयोगटातील युवक आप आपल्या सूचना तसंच मतं एका संकल्पपत्रातून मांडतील जे पुढे केंद्रीय भाजप नेतृत्वाला पाठवले जातील आणि त्याचा समावेश भाजपच्या जाहीरनाम्यात करण्यात येईल या संमेलनात विकसित भारतात युवकांची भूमिका मागील दहा वर्षात युवक विकासासाठी कार्य या विषयावर विचारमंथन होणार असल्याचं कुळे यांनी सांगितलं दरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येत्या पाच मार्चला अकोला इथं सकाळी अकरा वाजता विदर्भातील चंद्रपूर वर्धा यवतमाळ बुलढाणा अमरावती अकोला या सहा मतदारसंघाच्या लोकसभा निवडणूक व्यवस्थापन समितीची आढावा बैठक घेणार असून याच दिवशी जळगाव इथं युवक महासंमेलन आणि छत्रपती संभाजीनगर इथं एका जाहीर सभेला शाह संबोधित करतील अशी माहितीही बावनकुळे यांनी दिली राज्य शासनाच्या वतीनं आयोजित नमो महारोजगार मेळाव्याला आज दुपारी बारामती इथं सुरुवात झाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच खासदार शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे या कार्यक्रमाला उपस्थित होते राज्य सरकारनं रोजगाराच्या समस्येकडे लक्ष दिल्याबद्दल शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले पाच हजारांवर उमेदवारांनी नमो महारोजगार मेळाव्यात नोंदणी केली असून दोनशे चोपन्न कंपन्या रोजगार देणार आहेत तरुणांना रोजगार मिळेपर्यंत आपण काम करत राहणार असल्याचं कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी यावेळी सांगितलं व्यवसायामध्ये मानवी संबंधांना देखील खूप महत्व आहे आपण सहकाऱ्यांसोबत कसे वागतो कसे बोलतो आपले नेतृत्व कसे आहे यावर व्यवसायाचं यश अवलंबून असतं त्यामुळे मानवी संबंधांचं व्यवस्थापन कसं करायचं याचाही अभ्यासक्रमात समावेश असायला हवा अशी अपेक्षा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपुरात व्यक्त केली विदर्भ मॅनेजमेंट असोसिएशनच्या वतीनं आयोजित सेंट्रल इंडिया मॅनेजमेंट कॉन्क्लेव्हचं गडकरी यांच्या हस्ते मिहान स्थित आयआयएम इथं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते यावेळी आयआयएम नागपूरचे संचालक डॉक्टर भीमराया मेत्री यांची उपस्थिती होती दरम्यान हिंगणा मधील रस्ते खराब आहेत मोठ्या प्रमाणात जमीन रिकामी आहे पाणी वीज अशा अनेक समस्या आहेत या सर्व समस्यांवर तोडगा काढण्यात येईल असं आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलं वाडी येथील एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचा स्थापना दिवस आज साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती मंचावर एमएसएमईचे संचालक पीएम पार्लेवार एमआयएचे अध्यक्ष कॅप्टन सी एम रणधीर उपस्थित होते याप्रसंगी नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्यमशीलता उत्कृष्ट पुरस्कार प्रदान करण्यात आले आदिवासी समाज जंगलांच्या सानिध्यात असतो जंगलांमध्ये रोजगार देण्याची मोठी क्षमता आहे तेथील कोणत्या कच्च्या मालापासून कोणते उत्पादन तयार होते आणि त्याची जगात कशी मागणी आहे याचा विचार करण्याची गरज आहे ज्या उत्पादनांची देशात आणि देशाच्या बाहेर मोठी मागणी आहे त्याच्या निर्मितीच्या क्षेत्रात आदिवासी तरुणांनी उद्योग करायला हवा अशी अपेक्षा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज व्यक्त केली आदिवासी औद्योगिक विकास प्रतिष्ठानतर्फे धरमपेठ येथील वनामतीच्या सभागृहात आयोजित ट्रायबल कॉन्क्व्ह नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत झाली त्यावेळी गडकरी यांनी आदिवासी तरुणांना स्वतःसोबत समाजाच्या विकासाच्या दृष्टीनं काम करण्याची गरज असल्याचं सांगितलं ते म्हणाले आपण ज्या भागात राहतो त्या भागाच्या क्षमता आणि रोजगाराचे स्रोत ओळखा ज्याला जगात मागणी आहे असे एखादे उत्पादन शोधून काढा छोट्या उत्पादनांना एक मर्यादा आहे यातून रोजगाराचा कायमस्वरूपी प्रश्न सुटणार नाही आपल्यासोबत समाजातील गोरगरिबांचा शेतकऱ्यांचा विकास करायचा असेल तर मोठा विचार करावा लागेल लोक काय स्वीकारू शकतात याचं संशोधन करावं लागेल आणि आपल्या प्रयोगाला तंत्रज्ञानाची जोड द्यावी लागेल जल जमीन जंगल आणि जनावर या संकल्पनेला तंत्रज्ञानाची जोड कशी देता येईल याचा विचार तरुणांनी करणं गरजेचं आहे असं ते म्हणाले या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीनं राष्ट्रीय महामार्ग त्रेपन्नवरील नागपूर वैनगंगा ब्रिज सेक्शनवर मौदा वाय जंक्शनच्या सहा लेन उड्डाण पुलांचं बांधकाम गोवरी कोरगाव राजोला मौदा इथं कन्नड नदीवरील पुलाचं बांधकाम रामटेक मौदा मार्गाचं चौपदरीकरण त्याचप्रमाणे मातनी गावाजवळ कन्नड नदीवरील पुलाचं मजबूतीकरण या चार कामांचं भूमिपूजन आज संध्याकाळी साडेसहा वाजता मौदा वाय जंक्शन त्याचप्रमाणे मौदा तालुक्यातील गोवरी या ठिकाणी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार असून याप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत या प्रकल्पासाठी सुमारे दोनशे कोटी रुपयाच्या वर तरतूद करण्यात आली आहे या प्रकल्पामुळे दळणव टाळण्याची सुविधा देणाऱ्या अत्याधुनिक रस्त्यांचं जाळं निर्माण होऊन यामार्फत सुलभ सुरक्षित प्रवास आणि मालवाहतूक होणार आहे तसंच वेळ आणि इंधनाची बचत होऊन वाहतुकीची कोंडी सुद्धा टळणार आहे नागपूर महानगरपालिकेचे महानगरपालिक्विवाक्य पौरजनहिताय समाजातील शेवटच्या दुर्बल घटकापर्यंत मनपाच्या सुविधा पुरवणं त्यांच्या जीवनात सुलभता आणण्याचं मनपाचं ध्येय वाक्य पुढे ठेवून प्रत्येकानं कार्य करावं असं आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केलं नागपूर महानगरपालिकेचा त्र्याहत्तरावा स्थापना दिन आज शनिवार दोन मार्च रोजी मनपा मुख्यालयात साजरा झाला यावेळी आयुक्त बोलत होते मनपाच्या इतिहासावर टाकताना आयुक्तांनी अठराशे चौसष्ट साली स्थापन झालेली नगरपालिका ते एक्कावन्न एक साली महानगरपालिका म्हणून अस्तित्वात आलेल्या नागपूर महानगरपालिकेचे बदलते स्वरूप आणि कार्याचा वाढता आवा का याचा आढावा घेतला शहराची केंद्रीय संस्था म्हणून येथील महिला विद्यार्थी दिव्यांग ज्येष्ठ आणि सामान्य नागरिक या या सर्व घटकांना मूलभूत सुविधा प्रदान करण्यास मनपा कटिबद्ध आहे असा विश्वास देखील डॉक्टर अभिजित चौधरी यांनी व्यक्त केला वाशिम येथील अकोला नाका परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण येत्या चार मार्च रोजी सकाळी अकरा वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर गादीचे युवराज श्री छत्रपती संभाजीराजे भोसले उपस्थित राहणार आहेत अशी माहिती यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांनी त्यांच्या जनसंपर्क का कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली विदर्भाची काशी अशी ओळख असलेल्या गडचिरोलीच्या मार्कंडादेव येथील मंदिरांच्या जीर्णोद्धार कामाचा शुभारंभ खासदार अशोक नेते यांच्या हस्ते काल करण्यात आला नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज आणि उद्या नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर तसंच अमरावती अकोला इथं तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाच्या शक्यता आहे विदर्भात सर्वात कमी तापमानाची नोंद गडचिरोली इथं एकोणीस अंश सेल्सिअस करण्यात आली आहे शेवटी काही ठळक बातम्या चंद्रपूरमध्ये ताडोबा महोत्सवाला सुरुवात पासष्ट हजार वृक्षरोपट्यातून भारतमाता हा शब्द साकारून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड झाली नोंद येत्या चार मार्च रोजी नागपुरात राष्ट्रीय नमो युवा महासंमेलनाचं आयोजन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती मौदा तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या चा, चार बांधकामाचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार भूमिपूजन आणि नागपूर महानगरपालिकेचे पौरजनहिताय हे ध्येयवाक्य पुढे ठेवून प्रत्येकानं कार्य करावं मनपा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांचं मनपा स्थापना दिनी आवाहन याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार